नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत आहे। त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य, साई क्रांती प्रॉपर्टीज अँड कन्स्ट्रक्शन आणि हेल्थ इज वेल्थ हेल्थ ॲडव्हर्टायझरचे संपर्क कार्यालय, राजलक्ष्मी प्राईड, आपले घर सोसायटी, गल्ली नंबर 2, पहिला मजला, ऑफिस नंबर 3, खराडी येथे उद्घाटन करण्यात आले। यावेळी प्रमुख उपस्थिती प्रदेश अध्यक्ष मेजर संदीप भाऊ वामनलगड, संस्थापक मेजर शितोळे, निमंत्रक मेजर तुकाराम भाऊ नामदेव डफळ आणि साई क्रांती प्रॉपर्टीज अँड कन्स्ट्रक्शनचे नवनाथ निश्चित उपस्थित होते। आज आपण पाहत आहे की डफळ साहेबांनी आता आपल्या कॅरियरची एक सुरुवात केलेली आहे आणि आपण विचार बी नसेल केला की किंवा डफळ साहेबांनी विचार बी नसेल केला की आपण रिटायर झाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे। आज आपण जर पाहिलं तर आपले जे माजी सैनिक आहे त्यांची एक मानसिकता थोडी कमी असते की बाबा मी आता जर आर्मीमध्ये रिटायर झालं तर कुठं पोलीसमध्ये लागेल, कुठं कृषी विभागामध्ये लागेल असं म्हणजे किंवा मी सिक्युरिटी गार्डमध्ये लागेल। आणि एक मला सांगायचं की जो आता माजी सैनिक इथून पुढे रिटायर होईल प्रत्येकाने आपले काही ना काही व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे आणि व्यवसायामध्ये उतरल्यानंतर आता डबळ साहेबांना मला असं सांगायचं की आपण आता कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये उतरलाय तर मला असं सांगायचं की जे आपले आता माजी सैनिक रिटायर होऊन येतील किंवा आता रिटायरमेंट झालेले आहे किंवा जे सैनिक असतील तर साहेब 100% तुम्ही ज्या बिझनेसमध्ये उतरता त्याच्यामध्ये आम्ही 100% त्याच्यामध्ये असतं की आम्ही बी काही कृतीमध्ये त्यामध्ये आमचा हिस्सा राहील किंवा आम्ही त्यामध्ये येऊ बोवा साहेब आम्हाला देणारा प्लॉट द्या काही करा आम्ही असं म्हणजे येऊ जेणेकरून आपण दुसरीकडे जातो तिथून पुढं कोणची बी गोष्ट आपल्याला घ्यायची असेल तर आपल्या जे माजी सैनिकांचे जे उद्योग असतील त्याच्यामधून आपण घेतलं पाहिजे। तर माजी सैनिक एकदम सरळ मार्ग असतो साहेब आणि इमानदार असतो त्या पद्धतीने त्यांना कुठं गाईडलाईन कमी पडलं तर आपण करत राहू असं मी तुम्हाला एक म्हणजे की गवाही देतो आपण करत असं मी गवाही देतो। आता मला असं सांगायचं की आपण जर सत्याने कोणत्याही गोष्टी करायच्या म्हणलं तर त्याच्यामध्ये संघर्ष आहे आणि आपल्या जिंदगीमध्ये प्रत्येक टायमाला संघर्ष आहे त्याच्यामध्ये एक असं सांगायचं की डफळ साहेबांना आणि डफळ साहेबांच्या मॅडमला तर मी इतकं हे समजतो की आज डफळ साहेबांना मला जर बाहेर लावायचं तुमच्या राज्यामध्ये तर दुसरा माणूस कोणी तयार होत नाही एखादी मला जर आता बिहारमधनं किंवा कर्नाटकमधनं कोणाला किंवा मला अडचण झाली सैनिकाचा तर मी डफळ साहेबांना सांगतो साहेब असं असं कर्नाटकमधनं आले पहा मग ते काय करतात की आपल्या पद्धतीने कर्नाटक मध्ये जातात त्यांचा प्रश्न सोडून येतील बरोबर आहे का। म्हणजे डफळ साहेब महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारत देशामध्ये काही दिवसामध्ये काम करतील आणि आपल्या त्रिदलही हे नाव लय मोठ्या उंचीवर येऊन ठेवतील। त्याच पद्धतीने सर्वप्रथम वंदे मातरम, माझे नाव पश्चिम महाराष्ट्र सहसचिव तुकाराम डफळ। सर्वप्रथम तुम्ही सर्वांनी माझ्या विनंतीला मान देऊन खेळची टीम झालं, सांगले साहेब झालं, बोगाडे साहेब झालं, पूर्ण सगळी टीम कोणचं नाव घेताना जर काही रिक्वेस्ट मी माझ्या गलतीने जर विसरलं असेल तर मला माफ करा। चालेल त्रिदल चालवलं सगळ्यात महत्वाची होईल म्हणून त्रिदल तर चांगले त्रिदल तर चाललंय पण मी माझ्या ह्याही आपल्या या बिझनेसमध्ये सुद्धा 3 गोष्टी ॲड केल्या। नंबर 1 हेल्थ इज वेल्थ, लोकांच्या आरोग्यासाठी छोटे मोठे काम करणं। नंबर दोन आपलं साई क्रांती डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन आणि नंबर 3 त्रिदलचं माजी सैनिकांचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचं काम। मी म्हणतात ना त्रिदल पण चालवलं आणि ती बिझनेस पण चालवलं खूप आनंदाची गोष्ट झाली आणि एकत्रित विचार करून लगर साहेबांना मी कालच फोन करता साहेब म्हणलं काही करा पण 1947 डायलॉग मारा तुम्ही 100% येत असाल तरच कार्यक्रम करायचा नाही तर 4 दिवस कार्यक्रम पुढं मी निश्चित महाराष्ट्र दौऱ्याला साहेब सध्या आहेत आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून बाहेर फिरतात साहेब आणि त्यांचा वेळ किती महत्वाचा हे मला स्वतःला चांगलं माहिती आहे। रात्री 2 वाजता पहिले साहेब ऑनलाईन असतात, 3 वाजता ऑनलाईन असतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्यासाठी दिवस रात्री झगडतात आणि ग्राउंडवर काम करणं एवढं सोपं नाही। मी माझ्या स्वतःच्या फॅमिली पर्पनचे चालवता पाहतो किती म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आर्थिक दृष्टीने जो माणूस कमकुवत आहे ना मित्रांनो खूप इम्पॉर्टंट म्हणजे खूप अनलिगल गोष्ट आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे ऑफिस चालू करायचंच काम नितीश साहेबांनी सांगितलं जिंदगीत व्यवसाय आपल्या जिंदगीत थोडक्यात जॉब करायचा नाही। मी साहेबांना अनुमोदन केलं साहेब 100% जॉब करणार नाही म्हणून साहेबांच्या मार्गदर्शन आम्ही बिझनेस तर मोठा करणार पण पूर्ण महाराष्ट्रात किंवा पुनर्नगर हवेला आजी माजी सैनिक आणि पॅरामिलिटरी फोर्सेस यांचे काही प्रॉब्लेम असत सही समंतेने कुठल्याही ना आपल्याच संस्थेला त्रिगल संस्थेला डाग न लागता त्या पद्धतीने आपण सोडायचा प्रयत्न करू आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे शितोळ साहेबांनी एवढं जबरदस्त मार्गदर्शन केलं त्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळा। सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय लगड साहेब आणि मी माझ्यातर्फे आणि आपल्या संस्थेतर्फे निश्चित बंधू आणि त्यांचे पार्टनर आपले डफळ साहेब या दोघांनी जो उद्योग उभा केला आहे
याचा उद्योग लवकर भरभराटी असो येऊ अशी सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि सांगतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष लगड साहेब, शितोळे साहेब, बोगवडे साहेब व सर्व आजी माझी सैनिक व उपस्थित मान्यवर. श्री तुकाराम डफळ सरांनी हा एक त्रिदल असा हा एक उद्योग चालू केलेला आहे आणि त्यांच्या या उद्योगासाठी व ताईंनाही आमच्याकडून म्हणजेच त्रिदल सैनिक संघ खेड या संघाकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि हा त्रिदल संघ खूप पुढे जाऊन मोठी प्रगती करत राहू ही आम्ही अशी सगळी अपेक्षा करतो. ईश्वराच्या